जामिनावर सुटून पुन्हा चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपीकडून पोलिसांनी चोरी केलेल्या 5 तोळे सोने व 5,000 रुपये असा एकूण 2,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मंदिरातील दानपेटी चोरीचा तपास करत असताना चोरटा पळून जाताना त्याच्या चिखलात उमटलेल्या पाऊलखुणाचा अभ्यास करून पोलिसांनी चोरट्याला शोधून काढले आहे. विशेष म्हणजे पाऊलखुणातून आरोपी उजव्या पायाने लंगडा असल्याचेही समोर आले आणि एक अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागला. गुरुनाथ तुकाराम वाघमारे असे आरोपीचे नाव आहे. सदर आरोपीने आपटापाटा येथील श्री स्वामी समर्थ मंदिराची दानपेटी चोरी केली होती. तसेच मंदिराच्या बाजूला राहणारे मंदिराचे विश्वस्त अंजली मिलिंद मुणगेकर यांच्या घराचे मागील दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश करून कपाटाचे लॉकरमध्ये ठेवलेले देवीचे वापरातील 2,50,000 रुपये किमतीचे 5 तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिमंडळ 2 चे पोलीस उपआयुक्त शिवराज पाटील व पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भगवान सोनावणे यांचे सूचनेनुसार सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाळते व पथकाने सुरू केले असता तपासादरम्यान CCTV फुटेजमध्ये आरोपी हा चेहऱ्याला काळा कपडा बांधून अंगावर फक्त हाफ पॅन्ट व दानपेटी घेऊन जाताना दिसत होता. गुन्ह्याची कार्यपद्धत, घटनास्थळ, वेळ व इतर परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण केले असता मंदिराच्या मागील भागात चिखलात मिळालेल्या पाऊलखुणांची दिशा मिळून आल्या. आरोपी हा नदी किनारी असलेल्या चिखलातून गेल्यामुळे आरोपीच्या डाव्या पायाच्या ठळक पाऊलखुणा दिसत होत्या व उजव्या पायाच्या पाऊलखुणा स्पष्ट दिसत नव्हत्या. यावरून सदर आरोपी हा पायाने लंगडत चालणारा असावा व मुख्य रस्त्यावरील CCTV फुटेजमध्ये आरोपी दिसत नसल्याने तो नदी पार करून पलीकडे पेण तालुक्यातील आदिवासी पाड्यांच्या दिशेने गेला असावा असा निष्कर्ष काढला. यावरून गुप्त बातमीदारांमार्फत पेण तालुक्यातील आदिवासी पाडे तसेच परिसरात अशा वर्णनाचा व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या इसमाचा शोध घेतला असता खैरासवाडी पोस्ट जिथे तालुका पेण जिल्हा रायगड येथे अशा वर्णनाचा एक इसम राहत असल्याची माहिती मिळाली. परंतु तो सध्या पेण पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक असल्याचे समजले. सदर बाबत पेण पोलीस ठाण्यातील गुन्हेगारी अभिलेख तपासता सदर इसमा 2 दिवसांपूर्वी कारागृहातून सुटल्याची माहिती मिळाली व तो एक पायाने लंगडत चालत असल्याचे पेण पोलिसांकडून कळाले. यावरून सदर गुन्हा त्यानेच केला असल्याची खात्री झाल्याने त्याचे राहते घराचे परिसरात सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याने चौकशीअंती सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. या आरोपीकडून पोलिसांनी 2,60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.